आतापर्यंत अनेक चळवळी बांधताना बिघडताना बघितल्या आहेत. जोपर्यंत चळवळ सुरू आहे तोपर्यंत देशाचा कणा ताठ आहे. भाजपाचे राजकारण हे भगदाड पाडण्याचे राजकारण असून समाजासमाजामध्ये भांडणे लावणे, समाजाने एकमेकांचा द्वेष केला पाहिजे म्हणजे आपली पोळी भाजता येईल हा त्यांचा उद्देश आहे. दंगलीशिवाय राजकारण नाही असा त्यांचा डाव आहे. धर्मवादाचा बागुलबुवा उभा केला आहे. धर्म सुधारण्यासाठी नव्हे तर वाद पेटविण्यासाठी केला आहे. ज्या धनगर समाजाच्या जीवावर सत्तेत आलात त्या धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय केले ते सांगा. इच्छाशक्ती असती तर धनगर समाजाचा प्रश्न सुटला असता असा थेट आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बीड विधानसभेचे उमेदवार अशोक हिंगे, गेवराईचे इंजिनियर विष्णू देवकते, केजचे वैभव स्वामी, माजलगावचे धम्मानंद साळवे, परळीचे भीमराव सातपुते, आष्टीचे नामदेव सानप यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवी वाघमारे, अजिंक्य चांदणे, प्राध्यापक शिवराज बांगर, विष्णू जाधव, सुभाष लोणके, अशोक सोनवणे, डॉक्टर किरण सोनवणे, संतोष मुराळे, किरण वाघमारे, आनंद डोंगरे, भीमराव दळे, भगवंत वायबसे आदींची उपस्थिती होती. हे भगदाड पाडण्याचं राजकारण. भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे ते भगदाड पाडण्याचं राजकारण. काय साधायचं आहे काय साधायचं नाही याची जाणीव नाही. पण समाजामध्ये भांडण लागली पाहिजे. हा समाज विभक्त राहिला. त्यांनी एकमेकाचा द्वेषच केला पाहिजे. आणि द्वेष करत राहिला तर मग आपल्याला असणारा पोळी भासता येत. मराठा समाजाचं आंदोलन झालं, मातंग समाजाचंही आंदोलन चाललं. मी दोन्ही वेळा भूमिका घेतली त्यावेळी दोन्ही ठिकाणी शिव्या खाल्ल्या. मला काही धर्मवादी संघटनांची मित्र आहेत, प्रकाश तुम्ही चूक केली, भूमिका घ्यायला नको पाहिजे होती. म्हटलं का काय झालं, जे करायचं होते ते आता शक्य नाही. म्हटलं दंगल घडवायची होती का? म्हटलं दंगलीशिवाय तुमचं राजकारण नाही. दंगलीशिवाय राजकारण नाही. हिंदू मुसलमानाची दंगल लावली की मुसलमान बदमाश. आता त्याला अंकुशमध्ये ठेवलं पाहिजे. आणि मग सगळ्या हिंदूंनी एकत्र या आणि काय करा, आमच्या हातामध्ये सत्ता द्या. कशासाठी द्या? तर बॉम्ब्लास्ट करण्यासाठी द्या. हे माझे शब्द नाहीत. आंध्र प्रदेश मधल्या एका आरएसएसच्या प्रचारकाने 7 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आरोप केला की जेवढे त्रास झाले त्याच्यामध्ये मी सहभागी आहे आणि माझ्याबरोबर मोहन भागवत पण आहे. इथे असणार अजिंक्य चांदणेचं नाव आलं असतं तर पोलिसांनी उकळून गेले असते. हे बाबा सांग किती ब्लास्ट केले काय केले आणि आतमध्ये टाकलं असत. मी इथल्या शासनाला विचारतो, त्या प्रचारकाला मोहन भागवताला तुम्ही आतापर्यंत पकडलं का नाही? त्या प्रचारकाला मोहन भागवताला तुम्ही अजून पकडलं का नाही? म्हणजे वर्चस्वाची व्यवस्था अजून या ठिकाणी चाललेला आहे की त्यांनी काही केलं तर असणारा कायदा चालणार नाही आणि इथल्या असणाऱ्या कैकाऱ्याने, इथल्या असणाऱ्या मांगारुड्याने,
इथल्या असणाऱ्या इतर समूहाने काय केलं तर त्याला पोलीस स्टेशन मध्ये बंद करायचं, हा कायदा कुठला? ज्याला कोणाला बघायचं असेल तर ते आजही वेबसाईट वरती आहेत त्यांचे स्टेटमेंट। मित्रो, हे धर्मवादाच जो एक बागुलपुरा उभा केला, जो धर्म सुधारण्यासाठी ना, धर्माचा प्रचार करण्यासाठी ना, धर्मामध्ये बदल आणण्यासाठी नाही, त्या राजकारणासाठी केला जातोय, आपण लक्षात घ्या। मी आर एस एस आणि बीजेपी वाल्यांना विचारतो की सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं, मग तुमच्या असणारे उमेदवार कुठे आहेत? तुम्ही इथली असणारी लोकशाहीवर सार्वत्रिक का केली नाहीत? इथल्या मसन लोकांना तुम्ही उमेदवारी का दिली नाही? आणि 2014 मध्ये ज्या धनगर समाजाच्या दोरावरती असताना सत्तेवरती आला की आम्ही तुमचा आरक्षणचा प्रश्न सोडवू, त्या आरक्षणाचं काय केलं हे तर सांगा। हे तर सांगा, सत्ता आली, मुख्यमंत्री झालं, पहिली कॅबिनेट बैठक झाली, धनगरांचा प्रश्न सुटला। इच्छा शक्ती असती तर धनगर समाजाचा प्रश्न ताबडतोब सुटला असता। शाहू महाराजांचं एक पत्र आहे 2001 कि 2003 च, इंग्लंडच्या राणीला लिहिलेलं पत्र आहे। त्या इंग्लंडच्या राणीला असताना शाहू महाराज म्हणतात की माझ्या इथला हा जो धनगर आहे हा आदिवासी आहे, आणि त्याला मी आदिवासी डिक्लेअर करण्यासाठी, त्याला सदा आदिवासी म्हणून संबोधण्यासाठी आपल्या आधिपत्याखालच्या असणाऱ्या राज्याची परवानगी देण्यात यावी म्हणून पत्र होत। धनगर त्यांच्यापेक्षा बहादर, शाहू महाराजापेक्षा बहादर, त्यांनी वर्गणी गोळा केली, ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्या धनगरांनी सांगितलं की शाहू महाराजांनी पाठवलेल्या पत्रावरती तुम्ही ऍक्शन घेऊ नका, काय का त्यांना वेळ लागला। काय का शेगर आहेत तिथे, हटकर आहेत, शेगर हटकर जरा असताना खाऊन पिऊन तंदुरुस्त मजबूत आहेत, होळकरांच्या राज्याशी त्यांचा असणारा संबंध होता, आणि म्हणून या शेगर हटकराने धनगराने असताना जे आदिवासी ते आवेश मिळालं असतं ते नसतं मिळालं। मी हे पत्र घेऊन ज्यावेळेस आदिवासी कार्यकर्त्यांशी बसलो, म्हटलं आता याचं काय करायचं सांगा, ते म्हटलं आम्हाला माहित नव्हतं। म्हटलं आता माहित झालं, आता काय करणार, ते म्हटलं आपणच सांगा। मी त्यांना एवढंच म्हणालो की 7.5% आदिवासी म्हणून आपल्याला मिळालेलं मत, मिळालेलं आरक्षण आहे, तुम्ही अशी भूमिका घ्या की आमच्या 7.5% आम्ही इतर कोणाला येऊ देणार नाही, ज्याला कोणाला यायचं आहे त्याने आदिवासी म्हणून यावं, पण येताना त्याची टक्केवारी घेऊन यावं आणि त्याचं वेगळं ताक त्यांनी करावं। आदिवासींनी मानलं, मला भांडत कशाला बसत, म्हटलं ज्याला ज्याला असं वाटतंय की या देशाच्या व्यवस्थेमध्ये माझा सहभाग नाही, हा येणाऱ्या काळामध्ये आरक्षण मागणार, आणि आपण जर अशी भूमिका घेत बसलो की इथे आरक्षण द्यायचंच नाही,
तर तो अजून ताकदीने आरक्षण मागायला सुरुवात. ही मानसिकता आहे, ही साइकिक आहे. तो मागासलेला आहे म्हणून तो मागत नाही. या देशाच्या व्यवस्थेमध्ये शिरकाव करायचा असेल तर आरक्षण हा सगळ्यात सोपा मार्ग या ठिकाणी झालेला आहे. जी पद्धत आपण आणून आणि उद्या इथल्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक माणसाला सहभाग होण्याचा मार्ग मिळाला, त्याला सहभाग मिळाला, ही व्यवस्था त्याला आपली वाटली कि तो मी ह्या व्यवस्थेचा आहे आणि या व्यवस्थेला मी जपलं पाहिजे, ही भूमिका तो त्या ठिकाणी घ्यावा. आज त्याला ही व्यवस्था आपली वाटत नाही. आज त्यालाही आपली ही व्यवस्था आपली वाटत नाही आणि म्हणून तो तिला छेद करायला बघतोय आणि त्याचाच फायदा इथे भारतीय जनता पक्ष घेते हे आपण लक्षात